हवेतील विविध वायू मुलांनो आपण पाहिले आहे की पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे तुम्हाला समोर जे वर्तुळ दिसते आहे ते म्हणजे हवा आहे त्या वर्तुळाचे पाच समान भाग केले तर त्यापैकी एका भागा इतका ऑक्सिजन हवेत असतो मुलांनो ऑक्सिजन वायूलाच प्राणवायू असेही म्हणतात कारण आपण श्वासोच्छवासासाठी त्याचाच वापर करतो हवेत ऑक्सिजनशिवाय इतरही वायू असतात ते हे इतर वायू कोणते ते तुम्हाला माहीत आहे का मुलांनो हवेत ऑक्सिजन सोडून कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन कार्बन मोनॉक्साईड यांसारखे वायू असतात श्वसन म्हणजेच श्वास घेण्यासाठी आणि ज्वलन म्हणजे वस्तू जाळण्यासाठी ऑक्सिजन वायू वापरला जातो मुलांनो श्वसन व ज्वलन यांशिवाय तुम्हाला हवेचे इतर उपयोग माहीत आहेत का बाई फुगा फुगवण्यासाठी हवेचा उपयोग होतो तसेच गाड्यांच्या चाकातही हवा भरतात वनस्पती श्वसन करताना हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू आत घेतात माशांना पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजन वायूचा श्वसनासाठी उपयोग होतो छान अगदी बरोबर बरं तुम्ही सोडा वॉटरची बाटली बघितली असेल ती फोडल्यानंतर फुसफुस करत त्यातील हवा एकदम बाहेर पडते हे असे का होते तर त्या बाटलीत कार्बन डायऑक्साईड हा वायू दाब देऊन भरलेला असतो ज्यावेळी आपण झाकण उघडतो त्यावेळी कार्बन डायऑक्साईड वायूवरील दाब कमी होऊन तो एकदम बाहेर पडतो कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात हवेतही असतो मुलांना तुम्हाला माहीतच आहे की वनस्पती सूर्यप्रकाशात हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात वनस्पती अन्न तयार करताना हवेतील कार्बन डायऑक्साइडचा वापर करतात म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू वनस्पतींना उपयोगी पडतो मुलांनो तुम्ही एकदम थंड पाणी किंवा बर्फ ग्लासात टाकून ग्लास थोडा वेळ तसाच ठेवून बघा ग्लासाच्या बाहेर पाण्याचे कण जमा होतात म्हणजेच हवेमध्ये पाणीही वायुरूपात असते पण हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वांव्यतिरिक्त एका वेगळ्याच वायूचा असतो त्याचे नाव नायट्रोजन वायू होय हे खालील आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल म्हणजेच मुलांनो हवेचा सर्वात जास्त भाग नायट्रोजन वायूने व्यापला आहे हवेत नायट्रोजन वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे ऑक्सिजन नायट्रोजन असे अनेक वायू हवेत असतात म्हणजे हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे अनेक वायूंच्या मिश्रणाने हवा तयार होते मुलांनो तुम्हाला हे माहीत असायला हवे की आपल्या सभोवती अनेक कारखाने वाहने शेगड्या व वा इतर कारणांनी होणाऱ्या इंधनांच्या ज्वलनातून धूर बाहेर पडतो हा धूरही हवेत मिसळतो त्यामुळे हवा दूषित होते हा धूर सजीवांसाठी सा अपायकारक असतो अशी धूर मिश्रित हवा आपण श्वासोच्छवासाद्वारे आपल्या शरीरात घेतल्याने त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो दमा खोकला श्वसनाचे त्रास फुफ्फुसाचे आजार यांसारखे आजार आपल्याला होतात आपण काय शिकलो एक हवा आपल्या सभोवती असते रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्येही हवा असते दोन पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे त्याला वातावरण म्हणतात तीन पृथ्वीजवळील हवेचे थर दाटीवाटीने असतात तर वरचे थर विरळ असतात चार हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे हवेचे मुख्य घटक आहेत हे, हे नेहमी लक्षात ठेवा कोळसा पेट्रोल डिझेल अशी इंधने जाळल्याने त्यातून धूर येतो हा धूर हवेत मिसळतो या धुराने आरोग्य बिघडू शकते